वणी परिसरातील जगदंबा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी राज्यात मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. 2 वर्षांपासून देवदर्शनाला वंचित असलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केलं. वणी जयदेवी जगदंबा मंदिरात आजपासूनच घटस्थापना करून दर्शनासाठी मंदिरं खुली करण्यात आली आहेत. दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांनी सपत्निक महाआरती करून प्रारंभ केला. श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणीच्या वतीनं मंदिर परिसरात शासनाच्या नियमानुसार सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या. सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात आहे. भाविकांना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच मुखदर्शन देण्यात येत आहे. वणी पोलीस ठाण्याच्या वतीनं मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मागील 2 वर्षांपासून सर्व उत्सव यात्रा बंद होत्या. वणी जगदंबा माता मंदिरातील शेकडो वर्षांपासूनची घटी बसण्याची परंपरा खंडित झाली आहे. सुमारे 2000 वर्षांपेक्षा भाविक घटी बसतात, परंतु या करोनाच्या महामारीमुळे ही प्रथा 2 वर्षांपासून बंद करण्यात आली. आजच्या दिवसांपासून दर्शन सुरू झाल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. सर्व धार्मिक विधी या प्रथेप्रमाणे शासकीय नियमांनुसार होतील. पारंपरिक पूजेचा मान नेहमीप्रमाणेच राहील. प्रत्येक समाजाच्या माळींचा मान पहिल्याप्रमाणेच राहील, अशी माहिती देवीचे ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, राकेश थोरात, रमेश देशमुख, गणेश देशमुख, अमोल देशमुख, बाळू देशमुख, रवींद्र थोरात आणि इतर ट्रस्टी मंदिर परिसरात थांबून व्यवस्था पाहत आहेत. आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस शासनाच्या आदेशानुसार आज सर्व प्रार्थनास्थळे मंदिरे आज सुरू करण्यात आलेली आहे. जे 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये जे मंदिर प्रशासन किंवा धार्मिक स्थळं बंद केलेले होते ते आज उघडण्याला शासनाने मान्यता दिली आहे. तसेच सप्तशृंगी मातेचं मूळरूप समजल्या जाणाऱ्या वणीची जगदंबा माता ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की गडावरचा जो नवस आहे तो पण इथं फेडला जातो अशी इथली आख्यायिका आहे. हे सप्तशृंगी मातेचं मूळरूप मानलं जातं. तसेच इथं मंदिर प्रशासनाने किंवा मंदिर समितीने आम्ही लोकांच्या भाविकांच्या सेवेसाठी इथं वॉटरप्रूफ मंडप दिलेला आहे. तसेच प्रशासनाने जे आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं परिपूर्ण पालन आम्ही मंदिर समिती परिपूर्ण करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. बिगर मास्क आम्ही मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश देत नाही. तसेच जागोजागी सॅनिटायझर ठेवलेलं आहे. सॅनिटाईज केल्याशिवाय आतमध्ये आम्ही कोणालाही प्रवेश देत नाही. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.